सर मी आकाश पगारे भारत 24 तास मध्ये आपलं स्वागत करतोय. आपण या वेळेस मुंबई मधील कोवई या ठिकाणी आहोत. आपण बघू शकतो अतिशय पूर्ण मुंबईला ज्या क्षणाची वाट बघत होती तो क्षण आलेला आहे. ईशान्य मुंबई मधील महाविकास आघाडीची सध्या 5 सीट हे विजय झाली आहे. असेच आपल्या महाविकास आघाडीचे काही आपल्या सोबत कार्यकर्ते आहेत, तर काय सांगाल तुम्ही जे आपल्या महाविकास आघाडीला आहेत जे पसंत केलंय लोकांनी त्याबद्दल काय सांगाल? महाविकास आघाडीला जेव्हापासून इलेक्शन डिक्लेअर झाल्या किंवा या महाराष्ट्राचा जर विचार केला तर उद्धव साहेबांचं जे सरकार पाडण्यात आलं तेव्हापासून महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये एक चीड होती, एक राग होता की या सरकार चांगलं चाललेल्या सरकारला यांनी पाडलं, कुठलं तरी घाणेरडं राजकारण केलं आणि त्यामुळेच महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये या गद्दारांचा भारतीय जनता पार्टीचा एक राग होता आणि देशामध्ये जी काही महागाई आहे, महिलांवर अत्याचार होता, या विरोधात लोकांमध्ये असंतोष होता. तो आज त्यांनी आपल्या मतपेटीमध्ये त्यांनी बटन दाबून त्यांनी हा नोंदवलेला आणि आज आम्ही महाविकास आघाडीचा भरघोस यश आम्हाला मिळालेला आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. आता शरदचंद्र पवार साहेबांनी खूप चांगला हा उपक्रम केलेला आणि जी काय यांची दंडुकशाही चाललेली फडणवीस असो केंद्रातले सरकार असो ह्या लोकांची जी काय जबरदस्ती चाललेली मराठी माणसांमध्ये वाद लावण्याची भूमिका असेल किंबहुना पक्ष तोडून आमच्या पवार साहेबांच्या आणि ठाकरे साहेबांच्या गटातले काही लोक घेऊन पक्ष चिन्ह तोडून ह्या सगळ्या घडामोडी झाल्या. त्यांनी लोकांना ही समज आली, महाराष्ट्रातली ही जनता सुजाण आहे, त्यांना समजतं काय आहे काय नाही ते. आणि ते खरोखर त्यांनी ज्या ठिकाणी मतदान करायचं होतं त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे, लोकशाहीचा विजय झालेला आहे आणि आमचे महाविकास आघाडीचे चांगले उमेदवार निवडून आलेले आहेत. हा विजय आमचा लोकशाहीचा आणि नागरिक मतदार राजांचा आहे. आपले राहुल गांधीजी, शरदचंद्र पवारजी, उद्धव ठाकरेजी यांच्या आशीर्वादाने आज महिला सुद्धा खासदार झाला त्याचा मला भरपूर अभिमान आहे. आणि महाविकास इंडिया आघाडी हे सर्वात उच्च आलेले आहेत, जिंकून आलेले आहेत त्याचाही मला अभिमान आहे. आणि विकास आणि विकासाला मतं दिली आहेत आणि मेन म्हणजे हुकुमशाहीची सत्ता संपणार, लोकशाहीची सत्ता येणार आणि लोकशाहीचा विजय. आकाश पगारे भारत 24.